नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपल्या चिपळूण खेड महाड इथे तुम्हाला माहिती असेल की अतिवृष्टीमुळे आसमानी संकट आलं होतं, तर त्या आसमानी संकटामुळे तिथे काही दिवसापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तर त्या पूर परिस्थितीमुळे तिथं सध्या जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे, तर त्या जनजीवन त्या तिथल्या जनजीवनाला थोडासा हातभार म्हणून आम्ही सोशल मीडियावरती एक आवाहन केलं होतं, त्या आव्हानाचा आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे, आम्हाला जी मदत आम्हाला आपल्या सोशल मीडियाद्वारे मिळालेली आहे ती मदत आम्ही घेऊन आज शनिवारी आम्ही चाललेलो आहोत चिपळूणला, तर आम्ही मित्रांनो ही मदत आज घेऊन तिथे जाणार आहोत, तर आता सध्या आम्ही पनवेलहून निघालो 4 वाजता, पोहोचता पोहोचता आम्हाला रात्र होणार आहे, तर आम्ही डायरेक्ट चिपळूण इथे थांबणार आहोत जाऊन, आणि उद्या सकाळी हे आमचं जे चिपळूणला ही जी मदत आलेली आहे ती पूरग्रस्तांसाठी आम्ही देणार आहोत। तर मित्रांनो आज आमच्या सोबत आहेत आम्ही मित्रच आहोत, कल्पेशला तर तुम्ही ओळखताच, कल्पेश आहे आणि फ्रंट सीटला सिद्धार्थ आहे आणि इथे आमचा मित्र प्रवीण आहे, तो ड्रायव्हिंग सीटवर आहे, त्यामुळे लक्ष त्याचं सगळं ड्रायव्हिंगवरच असणार आहे। मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूर येथे, आता पुढे कशेडी घाट चालू होईल, त्याआधी आम्ही थोडे पाय मोकळे करायला इथे उभे राहिले। ऍक्च्युली आम्ही निघालो होतो 3 वाजता आपला पनवेलहून, तर आता इथेपर्यंत 10 वाजलेत। ऍक्च्युली रोडची कंडिशन एवढी खराब आहे मित्रांनो, पूर्णपणे रोड हा खराब झालेला आहे, पूर्ण पनवेलपासून ते आता आम्ही पोलादपूरपर्यंत पोहोचलोय, खूप म्हणजे खूप रस्त्याची खराब अवस्था आहे, प्लीज येताना थोडा विचार करून या आणि सांभाळून या। जस्ट आम्ही पोलादपूरहून निघालो आहोत पार्सल घेऊन, आम्ही माणगाव पासून ते इथपर्यंत आम्ही पार्सल शोधत होतो जेवणासाठी, पण आम्हाला डायरेक्ट इथे कशेडी घाटच्या अगोदर एक हॉटेल दिसलं, त्या हॉटेलमध्ये जेवणाची आम्हाला हे पार्सल मिळालेलं आहे। तर आता मित्रांनो तुम्ही जर कोकणात येत असाल तर खरंच खूप परिस्थिती बेकार आहे रस्त्यांची, अगदी बिकट रस्ते झालेले आहेत, खराब रस्ते झालेले आहेत, तर मित्रांनो येताना थोडी काळजी घ्या इथे येताना, आता बघू आता पुढे आता रस्ता कसा आहे। आता कशेडी घाट आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघत असाल की कॅमेरा सारखा हलतोय, तर ते रस्त्यांच्या कारणामुळेच तो असा हलत आहे। तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट कुठे थांबू त्यावर आपण इथे सविस्तर बोलू। तर मित्रांनो आम्ही इथं फायनली चिपळूणला पोहोचलोय, चिपळूणला आम्ही इथे CNG पेट्रोल पंपावरती आम्ही आता आमची CNG टाकी फुल करत आहोत गाडीची। ऍक्च्युली मित्रांनो मगाशी मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला एक सांगायचं होतं, मी बोललो होतो की आपण एक सविस्तर अशी चर्चा करू त्याच्यावरती। मित्रांनो कोकणात येताना खरंच खूप सांभाळून या, कारण की खूप म्हणजे खूप रस्त्याची अवस्था बेकार आहे, खूप म्हणजे खूप गाडी सावधानतेने आपण चालवून या। ऍक्च्युली इथे येताना खूप अशी काळजी घेऊन या, कारण की खरंच खूप म्हणजे खूपच बेकार अवस्था आहे रस्त्यांची। मित्रांनो खरंच गव्हर्नमेंटला जाग आलीच पाहिजे की हे रस्ते दरवर्षी कसे खराब होतात, ऍक्च्युली रस्त्याचं पूर्ण काम होत पण नाहीये, अक्षरशः कोकणातली लोक जीव मुठीत घेऊन इथे येत आहेत। मित्रांनो इथे येताना आमचा आज अनुभव सांगतो तुम्हाला, जवळपास आम्ही 3 ते 4 वाजता आम्ही पनवेलहून निघालोय, आत्ता वाजलेले आहेत 12:15 आणि आम्ही आहोत चिपळूणमध्ये। आम्ही पनवेल ते पेण हे अंतर जरा बऱ्यापैकी आहे, पण त्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर जवळपास
महाड पर्यंत पोलादपूर पर्यंत अक्षरशः रस्त्याची वाट लागलेली आहे. मित्रांनो, रुंदीकरण चाललंय पण काही एक कामाचं नाहीये असं वाटतंय ते. आणि खरंच खूप म्हणजे खूपच घाणेरडं आहे, एकदम राग येतोय. पण मित्रांनो, कसं आहे हे सगळ्यांना राग आला पाहिजे या गोष्टीचा. मित्रांनो, सगळ्यांनी ह्याच्यासाठी आवाज केला पाहिजे. काही ठिकाणी काही गाड्यांचे ऍक्सिडेंट झालेले दिसलेत. अर्थातच या रस्त्यामुळेच हे ऍक्सिडेंट होत असतात. तर खरंच मित्रांनो, कुठून ना कुठून तरी हा आवाज उठवला पाहिजे आणि ह्या रस्त्याला योग्य असा न्याय देऊन, कोकणवासियांना योग्य असा न्याय देऊन आणि चांगला असा रस्ता झाला पाहिजे. सगळेजण टॅक्स भरतात तर असे हे रस्ते आपल्याला मिळालेच पाहिजेत आणि तो हक्कच आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आम्ही येताना एक पाहिलं की जसा कशेडी घाट हा सुरू झाला, त्या कशेडी घाटापासून आम्हाला हा रस्ता चिपळूणपर्यंत चांगला वाटला. म्हणजे चिपळूणच्या परशुराम घाटापर्यंत हा चांगला होता, परत परशुराम घाटात खूप घाणेरडी अवस्था आहे. अक्षरशः चिखलातून आम्ही हा प्रवास केलेला आहे, म्हणजे पूर्णपणे चिखल आहे रस्त्यावरती. असो, आता काही दिवसापूर्वी दरड कोसळली होती, ते तर दुर्दैवीच आहे. पण मित्रांनो, दरड कोसळलेल्या अलीकडे सुद्धा ही रस्त्याची एवढी घाणेरडी अवस्था होती. मित्रांनो, गाडी चालवायला आमचा ड्रायव्हर जो होता, आमचा मित्रच आहे, तो अक्षरशः कंटाळ घाट चांगले अनुभवायला मिळतील. पण अक्षरशः खरंच तोही वैतागला गाडी चालवायला. फायनली आम्ही आता चिपळूणला पोहोचलोय. चिपळूणपासून आमचं एक जवळपास 20-25 किलोमीटरवरती गाव आहे. तर आम्ही आज आमच्या गावी थांबणार आहोत, कारण की खूप उशीर झालाय, जवळपास 12:30 वाजले, जेवलोही नाही अजून. व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की खरंच की जो पनवेलपासून अगदी सिंधुदुर्गापर्यंत चांगला रस्ता असावा, हेच या व्हिडिओच्या मार्फत आम्हाला सांगायचं आहे, मला सांगायचं आहे. माझे मित्र आहेत, तेही सोबत आहेत, तेही कंटाळ येते बोलतात. एवढा प्रवास कधी कोकणात आम्ही केलेला नाही, म्हणजे फार तर 7 तासात स्वतःच्या 4-व्हीलरने जाता येतं. पण आज तुम्हीच बघा, जवळपास 3-4 वाजल्यापासून आता 12:30 झालेत, ऑलमोस्ट 10 तास हे कम्प्लीट व्हायला आलेत. तर मित्रांनो, खरंच याच्यावर विचार करा आणि सगळ्यांनी आवाज ह्या गोष्टीसाठी तुम्ही उठवा, तरच काहीतरी शक्य होईल आणि आपलं कोकण सुंदर असेल. कोणी त्याला नावं ठेवणार नाही. आम्ही आता चिपळूण येथे पोचलेलो आहोत आणि चिपळूण येथे पेटमाप म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही ही मदत पोहोचवत आहोत. त्यानंतर आम्ही ही मदत पोहोचवल्यानंतर आम्ही इथून आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून चिपळूणमध्ये अशी मदत केली जाते. संपूर्ण हे मदतीचं कार्य पूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. पहिले ट्राफिक वगैरे जाम झालं होतं, आता ते फ्री झालं. खरंच मित्रांनो, खूप गरज आहे चिपळूणला सावरण्याची. तर तुम्ही तुमच्या परीने जर मदत होत असेल तर करा.
कुठे मुलुंडचा राजा? ओके मुलुंडचा राजा मुलुंडपूर्व गावपडा. ओके ओके इतक्या दादा खूप चांगलं काम करताय. आम्ही पण येतो जरा घेऊन येतो. मस्त दादा काम करताय. आम्ही हातात घेतो. काळजी घ्या. आम्ही दादर वरून, दादर चेंबूर. हो काय बोलतो? काय गेलं घर वाहून गेलं? अरे बापरे, इथे पुढे जाऊ नाही शकत ना? जाऊ शकतो. मित्रांनो, आपण आज चिपळूण पेटमाप या इथे आलेलो आहोत. तर मित्रांनो, इथं आम्ही परिस्थिती पाहता खूपच कठीण परिस्थिती आहे, खूप बिकट परिस्थिती आहे. एकीकडे करोनाचं संकट असताना, करोनाने कंबर मोडलेली असताना, हे असं पूर अस्मानी पूर परिस्थिती इथं निर्माण झाली आणि इथे हा सगळा चिखळ चिखळ असा हा इथं निर्माण झालेला आहे. अशा इथं इथल्या गावकऱ्यांचे काहीतरी अशा म्हणणे आहेत, ते तुम्ही एक दोन मिनटं आमच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही ऐकून घ्या आणि त्यांना जेवढी मदत मिळेल, जेवढी शक्य होईल, तुम्ही तिथपर्यंत पेठमाप अख्ख्या चिपळूणला पुरवा. आपल्यासोबत आता दादा आहेत, दादांनाच विचारा त्यांच्या ह्याच्यामध्ये ते अनुभव, प्रत्यक्ष इथे अनुभव घेतलेले आहेत त्यांना, ते तेच तुम्हाला सांगतील की कशा प्रकारचा अनुभव तो होता तो आणि त्यांच्या काय काय त्यांच्या गरजा आहेत ते तुम्ही या व्हिडिओ मार्फत त्यांना ते सांगतील. तर दादा तुम्ही सांगा की काय काय तुमच्या अशा ते कशी परिस्थिती होती, काय होते? जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका चिपळूण आहे. चिपळूण तालुक्यामध्ये पेठमाप गाव आहे बौद्धवाडी. इथे 21 तारखेला रात्री 3 वाजता हे पाणी घरा पूर्ण सगळ्या चिपळूण तालुक्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. 10-12 फूट पाणी होतं. कोणालाही जाता आलं नाही. सगळ्यांच्या कुटुंबातली भांडी वगैरे, शेगडी वगैरे काय पूर्ण सामान होते ते वाहून गेलेलं आहे. चिखल ढोपरभर घरी होता आमच्या इथे. नंतर काही मुलं आमच्या वाडीतले काही मुलं होते तरुण मंडळ, त्यांनी सगळ्या कुटुंबातल्या माणसांना उठवलं आणि इथे एक बिल्डिंग आहे त्यामध्ये बिल्डिंगमध्ये घेऊन गेलेलं आहे. हो आणि घरामध्ये ढोपरभर चिखल आहे, अजून पण आहे, ते साफसफाई चालू आहे. काही काही मजूर येते, काही काही मजूर येत नाही आमच्या गावामध्ये. आणि आम्ही बघतोय आता हे जवळपास मुलुंडचा एक ग्रुप आहे, मुलुंडचा त्या ग्रुप दादा तुमच्या ग्रुपचं नाव काय? मुलुंडचा राजा. मुलुंडचा राजा म्हणून गावांपडा. ओके, दिसतोयच आहे तुम्हाला तो साफसफाईसाठी आमच्या त्या वाडीमध्ये आलेला आहे. हे सुद्धा हा चिखल साफ होत नाही. महाराष्ट्र शासनाने याच्याकडे दक्षता घ्यावी. नगर परिषदेकडून तुमच्याकडे काय मदत आलेली नाही? आमच्याकडे नगर परिषदेची कुठलीही मदत आली नाही. हे बाहेरून मदत आली, मुंबई वगैरे, कोल्हापूर वगैरे, सातारा इथून मदत आलेली आहे आमच्याकडे. तुम्हाला जनतेकडून काय म्हणजे काय अपेक्षा आहे की आपल्या अपेक्षा म्हणजे आमच्या घरामध्ये पर्यंत यावी अशी? शिजवायचं अन्न भांडी वगैरे असतात ती वाहून गेले आहेत, शेगडी वाहून गेले आहेत, जे झोपण्यासाठी चादर वगैरे लागते, चटई, ताळपत्री, ते सगळे वाहून गेले. म्हणजे घरात आता कुठल्याही प्रकारची वस्तू वापरण्यासारखी कुठलीही वस्तू राहिलेली नाही. वस्तू राहिलेली काही वस्तू होते त्या सगळ्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत. अन्नधान्य शिनवण्यासाठी आता हे जे काका बसले त्यांनी आम्हाला सांगितलंय की गेल्याच्या आता जवळजवळ 8 दिवस झाले घरात आम्ही अजूनपर्यंत चहा सुद्धा बनवू शकलो नाही. की म्हणजे घरात त्या पद्धतीने जो चिखल आणि जो गाळ आहे तो एवढा आहे की अजूनपर्यंत 8 दिवसामध्ये जो स्वतःचा जो पण आता जे त्यांचा जो उदरनिर्वाह चालू आहे तो जो बाहेरून येणारी जी मदत आहे त्याच्यावरतीच फक्त त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. पण माझी पण ना यांच्या म्हणजे प्रशासनाला पण विनंती आहे किंवा जे काही म्हणजे कोणाला जर अपेक्षा असेल की आपण मदत करावी तर त्यांनी की या गावापर्यंत मी तर म्हणतो पूर्ण चिपळूण शहरापर्यंत येऊन हस्ते सुपर हस्ते चांगली आपल्याला जी पटेल जशी होईल तशी मदत यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा की जेणेकरून हे कुटुंब हे जर पुन्हा उभारलं तर जेणेकरून तर ती कोकणाला शोभेल. ज्या पद्धतीने आपण कोकणामध्ये फिरायला येतो
एक हक्काने येतो. आपल्याला जर फिरायचं वाटलं एखाद्या मराठी माणसाला, तो फक्त एकच म्हणतो की फिरायचं महाराष्ट्रात कुठं, तर फक्त कोकण. कारण कोकण म्हणजे कसं निसर्गरम्य ठिकाण आहे, की तिथे आलं माणूस दोन दिवस जरी राहिलं तरी त्याला वाटतं की बाबा मी सॅटिस्फाय झालो, मी एकदम रिलॅक्स झालो. ज्या हक्काने आपण या कोकणापर्यंत येतो त्याच हक्काने ह्या आपल्या दादांना, आपले सहवासी आहेत हा, त्यांना जी मदत करावी हीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. धन्यवाद. ठीक आहे दादा, तुम्हाला आम्ही अपेक्षा. तर मित्रांनो, आपण इथं बघताय इथं सगळा चिखळगाळ आहे. जवळपास एक बघितला गेला तर अर्धा फुटापर्यंत चिखळगाळ आहे. तर त्या अर्ध्या फुटाच्या चिखळगाळामध्ये हे मुंबईचं एक गणेशोत्सव मंडळ आहे. त्या गणेशोत्सव मंडळाचं नाव आहे मुंबईचा राजा, सॉरी मुलुंडचा राजा, गवणपाडा, मुलुंडपूर्व. तर मित्रांनो, खरंच हे जे काम करतायत ते खूप मोलाचं काम करतायत, त्याला कुठलीच तोड नाहीये. कारण की सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे श्रमदान. कारण की हे मित्र जे आलेत इथं, एवढ्या मुंबईहून इथं आलेत, अगदी ते त्यांच्या म्हणजे त्यांची जी शारीरिक मेहनत आहे ही खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आम्ही एक आव्हान करतो की मुंबईमध्ये असंख्य असे मंडळ आहेत, खूप असे मंडळ आहेत, त्यांनीही यावं इथे, काम करावं आणि ह्या चिपळूणला पुन्हा उभं राहावं. कारण की सगळं ह्या आपल्याच हातात आहे आणि माणूस ह्याचं सगळं सावरतं माणसाच्याच हातात आहे. त्यामुळे आम्ही या ॲक्च्युली आम्ही हा जो आमचा एक्सप्लोअर महाराष्ट्र ब्लॉग या यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आव्हान ऑलरेडी केलेलं आहे. पण आम्ही आताही या व्हिडिओच्या मार्फत आम्ही एक आव्हान करतो की खरंच चिपळूणला खूप गरज आहे. तर तुम्ही प्रत्येकाने आपापल्या मदतीचा हात जसा शक्य होईल तसा तुम्ही ह्या चिपळूणला द्यावा. नमस्कार. आपल्यासोबत चेतन कोळंबकर आहेत. त्यांच्या काही असतील ते, त्यांच्या काही प्रतिक्रिया असतील आपण त्याही आपण जाणून घेऊयात. नमस्कार. आता या दादांनी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश मित्र मंडळ मुलुंडचा राजा, इथून मुलुंडवरून आम्ही सगळे एक 25 ते 30 कार्यकर्ते इकडे आलेलो आहोत. अनेक जणांकडे आम्ही चौकशी केल्यानंतर समजलं की अनेक प्रकारची इथे मदत चिपळूणमध्ये महाडमध्ये येत आहे, पण धान्य आणि या स्वरूपात येत आहे. पण सर्वात महत्वाची गरज होती ही श्रमदान. आणि अनेक आता तुम्ही बघितलं असेल की जवळपास 2 ते 3 फुटाचा थर इथे साचलेला होता प्रत्येकाच्या घरात. म्हणजे तुम्ही उभंही राहू शकत नाही, बसूही शकत नाही, जोपर्यंत तुमचा चिखल निघत नाही तोपर्यंत चूल पेटवू शकत नाही. बरोबर. अशी अवस्था असताना म्हणून आम्ही इतर कोणतंही दान करायच्या पेक्षा श्रमदान त्यासाठी आम्ही आणि अनेक कार्यकर्ते आमच्या सोबत त्याच्या सोबत जोडले गेले. तर आम्ही एक गाव हे निवडलेलं आहे, त्यातला अर्धा भाग आता आमच्याकडून झालेला आहे, अर्धा भाग आम्ही आता करतोय दिवसभर. आणि असंच मी सगळ्यांना आवाहन करेन की दादाने सांगितल्याप्रमाणे की शनिवार रविवार किंवा आपल्याला जसा वेळ जेवढा वेळ मिळेल तेवढा आपला थोडासा वेळ द्या. 2 गोष्टी जरी तुम्ही यातून उचलल्या, थोडं श्रम केलं, तर ह्यांना सगळ्यांना खूप मदत होईल. तर तुम्ही या कोकणात, जेव्हा तुम्ही याल एकदा आपण कोकण फिरायला येतो, आत्ताच वेळ आहे ती कोकणाला मदत करण्याची, थोडंसं श्रम देण्याची. असंच कोकण आपल्याला परत पुन्हा दिसेल, त्याचा वैभव आपल्याला परत दिसेल. तर आम्ही आमच्या मुलुंडच्या राजाच्या मंडळातर्फे आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या आणि थोडी मदत करा, ह्यांना श्रमाची मदत करा, त्यांचा संसार परत उभा करा. आपल्याला पूर्ण पुन्हा जसा कोकण होता तसं हे आपल्याला करून देतील. धन्यवाद. आणि दादा, खात्री आहे की प्रत्येकाचं श्रमदान असल्यावरती, प्रत्येकाचं आर्थिक दान कुठलंही दान स्वरूप असेल तर नक्की कोकण पुन्हा उभा राहील. मुलुंडच्या राजाचा विजय असो. धन्यवाद. तर आम्ही आता चिपळूणच्या पेटमाप गावातून एका ठिकाणाहून मदत पोहोचून आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत. इथं ते जवळपास 10-15 मिनिटांवरती ते ठिकाण आहे, ते पण पेटमाप पेटमाप गावातच येतं. तर मित्रांनो, आता आपण तिकडे चाललेलो आहोत. याच्यात काय होतं माहिती, एकच व्यक्ती आहे ना, घरी जाऊन परत मित्रांनो, हे आपलं एक चिपळूण मधील घर आहे. इथे अजून कोणीही माती काढायला आलेले नाहीये. हे बघा, तुम्ही बघू शकता ही पडवी आहे आणि हा त्यांचा राहता आतला हॉल आहे आणि पाठीमागे त्यांचं स्वयंपाक घर आहे. पण कोणीच आलेले नाहीये, तुम्ही बघू शकता अशी परिस्थिती चिपळूणच्या घरातली झालेली आहे.
आणि चिखला जवळपास एक फुटाचा असेल. आयुष्य उद्ध्वस्त झालंय मित्रांनो इथे सगळं.